जिल्ह्यात कोरोनाची लाट कमी होत असताना गुरुवारी पॉझिटिव्हिटी रेट हा 10.50% आलाय. नव्याने 948 रुग्ण आढळले तर 22 रुग्णांचा मृत्यू झालाय. याशिवाय 815 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात नवे 119 रुग्ण आढळले, तसेच आटपाडी तालुक्यात 24 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 66 रुग्ण, खणापूर तालुक्यात 48 रुग्ण, पलूस तालुक्यात 85 रुग्ण, तासगाव तालुक्यात 66 रुग्ण, जत तालुक्यात 68 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 71 रुग्ण, मिरज तालुक्यात 143 रुग्ण, शिराळा तालुक्यात 113 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 145 रुग्ण आढळलेत. तसेच म्युकर मायकोसिसचे नवे 2 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,27,438 रुग्ण आढळले, त्यापैकी 3,671 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 1,14,638 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 9,129 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यापैकी 7,243 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. तासगाव निमणी रस्त्याकडेच्या विहिरीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका अज्ञात अनोळखी तरुणाचा मृतदेह प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेल्या अवस्थेत तरंगताना आढळून आला असून तो खूनच असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. अत्यंत निर्घृणपणे अज्ञात खून केला असून खुन्याचा शोध सुरू आहे. तासगाव भिलवडी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या सुभाष मारुती लुगडे यांच्या विहिरीत प्लास्टिक कागदात बांधलेला मृतदेह तरंगत असल्याची माहिती तासगाव पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सजीव झाडे, उपनिरीक्षक पंकज पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असता मृत तरुणाच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्या. तरुणाच्या डोक्यात जाड वस्तूने मारल्याचं आढळून आलं. तरुणाचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखलेला दिसत होता, त्यामुळे हा खूनच असल्याचं पोलिसांमधून सांगण्यात आले. ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. तरुणाला कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी मारून या विहिरीत फेकलं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तरुणाच्या अंगात राखाडी रंगाचा टी शर्ट असून काळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे. तरुणाची फ्रेंच दाढी आहे. अंदाजे वय हे 25-30 वर्ष असून अशा वर्णनाची व्यक्ती बेपत्ता असल्यास संबंधितांनी तासगाव पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. तासगाव तालुक्यातील आरवडे येथे घराच्या मागे असणाऱ्या शेततळ्यात पडून शौर्य संजय मस्के आणि ऐश्वर्या आप्पासो आवटी या दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. घटनास्थळी कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. आरवडे गोटेवाडी रोडलगत असणाऱ्या मस्के वस्ती येथे आपल्या घराबाहेर शौर्य आणि ऐश्वर्या नेहमीप्रमाणे खेळत होते. दुपारी 3 दरम्यान दोघेही दिसेनात म्हणून कुटुंबियांनी आसपासच्या घरामध्ये शोधायला सुरुवात केली, मात्र ते दोघे सापडले नाहीत. त्यानंतर घरामागे असणाऱ्या शेततळ्याकडे शोधायला गेले असता शेततळ्यावर मोबाईल दिसला. पाण्यामध्ये घसरून पडल्याचा अंदाज व्यक्त करत तरुणांनी पाण्यात उड्या टाकल्या असता शेततळ्याच्या तळभागात दोघे सापडलेत. तात्काळ त्यांना पाण्याबाहेर काढून तासगाव येथील रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. यापैकी ऐश्वर्या ही माधवनगर येथील नातेवाईकांच्या घरातून आरवडे येथे काही दिवसांपूर्वी आली होती. घटनास्थळी कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता. शौर्य हा आई वडिलांना एकुलता एक होता, तर ऐश्वर्या हिला 2 लहान भाऊ आहेत. दोन्ही बालकांचा शोध आसपासच्या घरामध्ये घेऊन सुद्धा सापडत नव्हती, त्यामुळे ती कुठे गेली असेल याची चिंता वाटत होती. कुटुंबातील सदस्य यांनी याबाबत शेततळ्याकडे जाऊन शोध घेतला असता तळ्यावर मोबाईल दिसला. त्यानंतर पाण्यात उड्या टाकून दोघांना बाहेर काढलं, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने 1 जून पासून लॉकडाऊन मध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली. अत्यावश्यक सेवा सुरू असल्या तरी त्या व्यतिरिक्त अन्य दुकाने, मॉल, आठवडा बाजार बंदच आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दर हा अद्याप ही 12-13% आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 10% आत यायला हवा, मात्र तो कमी झालेला नाही. या कारणांमुळे सोमवारपासून दुकाने उघडायला अडचणी येणार असल्याचं स्पष्ट झालंय. मागील 2 महिन्यांपासून व्यापार बंद राहिल्याने धंदा बुडावलाय. कर्जाचे हप्ते आणि व्याज थांबणार नसल्या अटळे. बंदमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय सुरूच आहे. पुढील आठवड्यात लॉकडाऊन मध्ये शिथिलता न मिळाल्यास व्यापारी आणि जनतेचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला. किराणा दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, फळ मार्केट, बेकरी, भाजी मंडई, कृषी सेवा केंद्र, मटण चिकन विक्री, खाद्यपदार्थ दुकाने, दूध डेअरी सकाळी 7-4 या वेळेत सुरू आहेत. रस्त्यावरील खाद्यपदार्थांची विक्री सकाळी 7-8 सुरू ठेवण्यास परवानगी आहे. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या, फळ मार्केट सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट मधून सकाळी 7-8 या वेळेत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली आहे. अद्याप या व्यतिरिक्त दुकाने आणि व्यवसाय बंदच आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून टाळेबंदीचा सामना करावा लागत असल्याने व्यापारी आणि उद्योजक हतबल झालेत.
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी यांसह प्रमुख 15 मागण्यांसाठी 25 जून रोजी मुंबई येथे राज्यव्यापी गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक, सुरेश पाटील आणि वैभव शिंदे यांनी दिले. महाडिक म्हणाले, महाराष्ट्र सरकारने खोटे अध्यादेश काढून मराठा समाजाची फसवणूक केली. 22 मार्चला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा समाजाचे विविध मागण्यांबाबत जे निर्णय झाले होते त्याची कार्यवाही झाली नाही. यांसह अन्य विषयावर सरकारची पोलखोल होणार आहे. या परिषदेसाठी सुरेश पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री, माजी लोकप्रतिनिधी, मराठा नेते, इतिहास संशोधक, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, ठोक मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यापूर्वी 20 मार्च 2020 रोजी गोलमेज परिषदेच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने आदेश काढून दिशाभूल केली आहे. त्यामुळे या परिषदेत त्यांची पोलखोल होईल. या परिषदेमध्ये अण्णासाहेब पाटील विकास महामंडळासाठी 2000 कोटींची तरतूद करावी, सारथी संस्थेला तातडीने 2000 कोटी द्यावेत, शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी 600 कोटींची तरतूद वाढवावी, पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्त्यासाठी 80 कोटींची तरतूद वाढवावी, मराठा वसतिगृहांची उभारणी करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करावं, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शिवस्मारकाचे काम तातडीने चालू करावं, शेतकऱ्यांची बिले माफ करावीत, गडेकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 500 कोटींची तरतूद करावी, कोपर्डी प्रकरणातील न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करावी या मागण्यांचा समावेश आहे. कोरोना नियमांचा भंग करून आपला व्यवसाय सुरू केल्याप्रकरणी सांगलीतील 3 व्यापाऱ्यांवर 7000 रुपये दंडात्मक कारवाई महापालिकेच्या पथकाने केली आहे. कोरोना लॉकडाऊन काळात प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांना 4 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. मात्र सांगली शहरात अत्यावश्यक सेवेत नसतानाही काही आस्थापना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिका उपायुक्त राहुल रोकडे आणि सहाय्यक आयुक्त अशोक कुंभार यांच्यासह पोलीस पथकाने शहरातील 3 आस्थापनेवर कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली. या कारवाई 3 व्यावसायिकांकडून 7000 दंड वसूल केला. या कारवाईत मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, स्वच्छता निरीक्षक प्रनिल माने, धनंजय कांबळे, वैभव कुदळे यांच्यासह शहर पोलीस ठाण्याच्या माया चव्हाण आणि कर्मचारी सहभागी झाले. शासनाने जाहीर केलेल्या अत्यावश्यक सेवेतील आस्थापना धारकांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही आस्थापना उघडू नयेत, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त रोकडे यांनी दिलाय. जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग वारणाली सांगली यांच्या विभागाकडून मिरज तालुक्यातील वड्डी येथे गेटेड बंधाऱ्याचं काम सुरू आहे. सदर बंधाऱ्याच्या कामाला वड्डी ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे. तक्रारींच्या अनुषंगाने मिरज पंचायत समितीचे प्रभारी सभापती अनिल आमटवणे यांनी हे काम बंद ठेवण्यास सांगितलं. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक बांगर तसेच जलसंधारण विभागाचे अधिकारी गोसावी यांच्यासमवेत जागेवर भेट देऊन पाहणी केली. प्रभारी सभापती अनिल आमटवणे यांनी बंधाऱ्यामुळे गावाचं नुकसान होत असताना बंधारा कोणाच्या फायद्यासाठी बांधला असं मत व्यक्त करून काम थांबवण्याचे आदेश संबंधित अधिकारी गोसावी यांना दिले. तसेच गावकऱ्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण चौकशी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी गावातील नागरिक महिलांनी बंधाऱ्याला विरोध करून निदर्शने केली. बंधारा हटाव गाव बचाव अशा घोषणा दिल्या. घरामध्ये पाणी येऊन मरण्यापेक्षा बंधाऱ्यातील पाण्यात उड्या मारून आत्महत्या करू असा इशारा महिलांनी दिलाय. गावच्या लोकांची मते जाणून न घेता ग्रामपंचायतीच्या दबावाखाली काम मंजूर केलं असल्याचं नागरिकांनी सांगितलं. बंधाऱ्याच्या कामाबाबत गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. कोरोना रुग्णांवरील उपचाराकरिता शासनाने ठरवून दिलेले बिल न घेता जादा बिल आकारणाऱ्या शहरातील 4 खाजगी हॉस्पिटलवर महापालिकेने गुरुवारी कारवाईचा दणका दिलाय. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार अपेक्स, सेवा सदन, मेहता आणि संजीवनी या 4 हॉस्पिटलनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून जादा आकारलेली 2 लाखांची रक्कम परत करण्यात आली आहे. अपेक्स हॉस्पिटलने 57,940 रुपये, सेवा सदनने 64,000 रुपये, संजीवनी हॉस्पिटलने 65,000 रुपये तर मेहता हॉस्पिटलने 9,000 रुपये रुग्णांच्या नातेवाईकांना परत दिलेत. निःशुल्क तपासण्यांसाठी प्रयोगशाळा शुल्क आणि निःशुल्क औषधांसाठी शुल्क आकारणी केल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय. याबाबत आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आयुक्त कापडणीस यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांना आदेश देऊन सदर रुग्णालयांकडून आकारण्यात आलेल्या बिलांची चौकशी करून तसेच रुग्णालयांचं म्हणणं ऐकून तोडगा काढावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपायुक्त स्मृती पाटील यांनी संबंधित रुग्णालयाला नोटिसा बजावून रुग्णांच्या नातेवाईकांना पैसे परत मिळवून दिलेत.
गणेशनगर येथील स्विमिंग टँक जवळील साईना क्लिनिक अँड हेल्थ सेंटरमधील डॉक्टर संजय बवनराव लवटे यांना बिलाची रक्कम वाढवल्याच्या कारणातून परशुराम दरापा गोयकर आणि श्रीकांत शिवाजी गोयकर या दोघांनी बेदम मारहाण करत त्यांच्या अंगावरील पीपीई किट फाडले. ही घटना मंगळवारी रात्री 11:30 सुमारास घडली असून मारहाण करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टर संजय लवटे यांचं शहरातील गणेशनगर येथील स्विमिंग टँक जवळ साईना क्लिनिक अँड हेल्थ सेंटर येथे कोविड सेंटर आहे. या कोविड सेंटरमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. संशयित परशुराम गोयकर याचा भाऊ सुभाष गोयकर याला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना 18 मे 2021 रोजी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या भावाकडे हॉस्पिटलचं बिल दिलं होतं. या बिलामध्ये 1000 रुपये कशाचे जास्त लावले तसं सांगा म्हणत भावांनी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद अधिकच वाढत गेल्याने तिथे असणाऱ्या तिघांनी डॉक्टर लवटे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये डॉक्टरांच्या अंगावर असणारे पीपीई किट फाडले. सुरू असणाऱ्या भांडणामध्ये ऑक्सिजन सिलेंडर खाली पडून त्याचंही नुकसान झालंय. रुग्णालयात उपस्थित असणाऱ्या डॉक्टर आणि इतर स्टाफनी मध्यस्थी करत भांडणे सोडवली. त्यानंतर दोघा संशयितांनी शिवीगाळ करत तुला सोडणार नाही, तुला जिवंतच ठेवत नाही अशी धमकी दिल्याची फिर्याद डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी संशयित दोघांना अटक केली आहे.